वेलकम टू अश्विनीज फूड कॉर्नर। आज अपन बनवणार आहोत रेस्टॉरंट स्टाईलमधली नान रोटी, तेही विदाउट तंदूर। बटर नान बनवण्यासाठी आधी आपण पीठ मळून घ्यायचं आहे। त्यासाठी मी इथे अर्धा किलो मैदा घेत आहे। हवीपुरता मीठ ॲड करायचं आहे। त्याचबरोबर मी इथे मोठा चम्मच भरून तेल ॲड करते आहे। या ठिकाणी तुम्ही तुपाचाही वापर करू शकता। एक अर्धा चमचा बेकिंग पावडर आणि पाव चमचा बेकिंग सोडा ॲड करायचा आहे। आता आपण त्यामध्ये अर्धी वाटी दही ॲड करणार आहोत। थोडं आंबट असल्यामुळे मी इथे एक चम्मच पिठी साखर ॲड करते आहे। आता आपण हे व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊया। आता पाण्याचा वापर करून आपण एक सॉफ्ट असा डो तयार करून घ्यायचा आहे। आता आपला डो ऑलमोस्ट रेडी आहे। अशा प्रकारे आपण त्याला व्यवस्थितपणे मळून घ्यायचं आहे। आता पिठाला व्यवस्थितपणे चारी बाजूने तेलाने कोट करून अर्ध्या ते एक तासासाठी ते झाकून ठेवायचं आहे। बरोबर एक तास झालेला आहे। आता पाहू शकता आपलं पीठ मस्त सॉफ्ट आणि फ्लफी असं तयार झालेलं आहे। आता याला आपण पुन्हा एकदा थोडंसं हाताने असंच मळून घ्यायचं आहे। आता मी इथे एक गोळा घेत आहे पिठाचा। हा मध्यम आकाराचा गोळा आहे। मी नान थोडी मीडियम साईजचीच बनवणार आहे, त्यामुळे मध्यम आकाराचा गोळा घेत आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार गोळ्याची साईज कमी जास्त करू शकतात। पोळपाटावर थोडासा मैदा डस्ट करून आता आपण हा गोळा लाटून घ्यायचा आहे। चपातीसारखा हा गोळा आपल्याला गोलाकार न लाटता ओवल शेपमध्ये, म्हणजे अंडाकृती शेपमध्ये आपल्याला लाटून घ्यायचा आहे। गोळा थोडासा लाटला गेला की ब्रशच्या मदतीने आपण त्यावरती बटर स्प्रेड करून घ्यायचं आहे आणि लगेचच त्यावरती आपण काळे तीळ किंवा कळवंजी आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून हलक्या हाताने आपण लाटण्याच्या मदतीने हा गोळा पुन्हा एकदा थोडासा लाटून घ्यायचा आहे, लाईक दिस। नान रोटी लाटताना आपल्याला एक काळजी घ्यायची आहे की ती जाडसर न ठेवता थोडीशी बारीकच लाटून घ्यायची आहे, त्यामुळे ती पचायला थोडी हलकी पडते। रेस्टॉरंट्समध्ये मिळणारी नान ही तंदूरमध्ये तयार केली जाते, पण आपल्या घरी तंदूर अवेलेबल नसताना आपण ती तव्यावर कशी करू शकतो? तर त्यासाठी आपल्याला नॉनस्टिक तवा न वापरता असा लोखंडी तवा वापरायचा आहे। लाटून तयार केलेली नान रोटी हातावरती उलट घेऊन पाठीमागच्या बाजूने व्यवस्थितपणे पाण्याने कोट करून घ्यायची आहे आणि मग कोट केलेल्या बाजूने रोटी गरम तव्यावरती चिटकवून घ्यायची आहे। अशा प्रकारे हलक्या हाताने प्रेस करत ती चिटकवायची आहे। 30 ते 35 सेकंदसाठी आपल्याला ही रोटी हाय फ्लेमवरती शेकून घ्यायची आहे आणि ही रोटी चपातीसारखी दोन्ही बाजूने आलटून पलटून शेकायची नसते। आपण हिला अशा प्रकारे बबल यायला लागले की लगेचच तवा उलट करून डायरेक्ट फ्लेमवरती रोटी शेकायची आहे। तुम्ही पाहू शकतात अशा प्रकारे आपल्याला सर्व बाजूंनी रोटीचा शेक लावून घ्यायचा आहे। थोडीशी आपली रोटीचे काळे काळे पॅचेस दिसतात आणि ते पॅचेस दिसलेच पाहिजेत, त्यामुळे तिला तंदूरसारखा लुक येतो। आपली रोटी एकदम तयार आहे। आपण तिला ब्रशने टॅप करत बटर लावून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता आपली बटर नान मस्त अशी तयार झालेली आहे। इवन तिची बॅक साईडसुद्धा अक्षरशः तंदूर रोटीसारखीच दिसते आहे। अशाच प्रकारे मी सर्व नान रोटी तयार करून घेतलेली आहे। आजची ही स्पेशल रेस्टॉरंट स्टाईल नान रोटीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती मला कमेंट करून कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसह। तोपर्यंत ईट हेल्दी, स्टे हेल्दी। बाय बाय।